गुड मॉर्निंग स्टुडंट्स क्लासमध्ये तुमचे एकदा परत मनापासून स्वागत मुलांना हा जो फोटो आहे तो कुणाचा आहे माहिती आहे का तुम्हाला हे एक थोर समाजसुधारक संशोधक व लेखक होते व त्यांना महर्षी ही पदवी प्राप्त झाली होती महर्षी ही एक आदरपूर्वक पदवी आहे तर आज आपण पाठ क्रमांक सत्तावीस महर्षी विठ्ठल रामजी शिंदे हा धडा अभ्यासणार आहोत या धड्याचे लेखक आहेत डॉक्टर भीना दहा तोंडे यांनी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या जीवनातील एक प्रसंग आपल्याला या पाठाद्वारे सांगितला आहे यावरून आपल्याला त्यांच्यामध्ये असलेल्या गुणांविषयी माहिती आपल्याला मिळणार आहे तर आता आपण पाठाचे वाचन व स्पष्टीकरण बघूयात विठ्ठल रामजी उर्फ अण्णासाहेब शिंदे यांचा जन्म जमखंडी गावी झाला अण्णासाहेबांच्या वडिलांचे नाव रामजी आणि आईचे नाव यमुनाबाई होते लहानगे विठ्ठलला खेळाची अत्यंत आवड होती हुतुतू खो खो सुरपारंब्या यासारखे खेळ खेळण्यात लहानगा विठ्ठल सदैव पुढे असे लहानपणीच्या या खेळांमध्ये विठ्ठलचा धीटपणा व सहनशीलता दिसून येई त्याचे वडील धार्मिक वृत्तीचे होते त्याच्या धार्मिक वृत्तीचा विठ्ठलवरही परिणाम झाला होता सर्व जातीधर्माचे लोक त्यांच्या घरी येत असत माणसा माणसात भेद करणे योग्य नाही याचा संस्कार घरातील वातावरणामुळे लहानगे विठ्ठलच्या मनावर उमटला तर बघा विठ्ठलरामजी उर्फ अण्णासाहेब शिंदे यांचा जन्म कुठे झाला होता तर जमखंडी गावी झाला होता त्यांचे उर्फ नाव म्हणजेच टोपण नाव होते अण्णासाहेब शिंदे व त्यांचा जन्म झालेला होता जमखंडिया गावी व त्यांच्या वडिलांचे नाव रामजी आणि आईचे नाव यमुनाबाई होते लहानग्या विठ्ठलला खेळायची आता लहानग्या म्हणजे काय तर लहान असलेल्या जेव्हा विठ्ठल हे लहान होते त्यावेळेस त्यांना खेळायची अत्यंत अत्यंत म्हणजे काय तर अतिशय आवड होती व ते हुतुतू खो खो सुरपारंब्या यांसारखे अनेक खेळ खेळण्यात तरबेज होते किंवा स ते नेहमी सदैव हे खेळ खेळण्यात तयार असत व सतत पुढेसुद्धा असायचे या खेळामध्ये व या लहानपणीच्या खेळांमधून त्यांचा धीटपणा म्हणजेच काय तर धैर्यपणा सहनशीलता म्हणजे सोसण्याची ताकद दिसून येत होती त्यांचे वडील हे धार्मिक वृत्तीचे होते म्हणजे ते देवधर्म करत असत व त्यांच्या या धार्मिक वृत्तीचा यांच्यावर सुद्धा परिणाम झाला होता त्यांच्या घरी सर्व जाती धर्माचे लोक येत असत माणसा माणसात भेद म्हणजे फरक भेद म्हणजे काय तर फरक करणे योग्य नाही म्हणजेच बरोबर नाही याचा संस्कार घरातील वातावरणामुळे म्हणजेच घरातील आजूबाजूच्या परिस्थितीमुळे छोट्या विठ्ठल अवघा चार वर्षाचा होता त्यावेळी दक्षिण भारतात महाभयंकर दुष्काळ पडला होता पण विठ्ठलच्या माळ्यात मक्याचे चांगले पीक आलेले होते आजोबा बसवंतराव हे दानशूर होते दररोज सकाळच्या वेळी आजोबा कट्ट्यावर बसून गोरगरिबांना मक्याचे दाणे वाटत असत आजोबांना या कामी विठ्ठलही मदत करत असे लोक विठ्ठलचे कौतुक करत व आशीर्वाद देत एकदा काय झाले विठ्ठल जेवायला बसला समोर ताट होते तेवढ्यात एक भिकारी दाराशी आला त्या भुकेलेल्या माणसाला विठ्ठलने आपले ताट दिले हा दयाळूपणा विठ्ठलमध्ये जन्मजातच होता जेव्हा छोटा विठ्ठल चार वर्षाचा होता त्यावेळी दक्षिण भारतामध्ये महाभयंकर म्हणजेच अतिशय त्रासदायक दुष्काळ पडला होता दुष्काळ म्हणजे काय तर पाण्याची व अन्नधान्याची कमतरता पण त्यावेळेस विठ्ठलच्या मळ्यात म्हणजे बागायती शेतात मक्याचे चांगले पीक आलेले होते आजोबा बसवंतराव त्यांच्या आजोबाचे नाव होते बसवंतराव हे दानशूर होते दानशूर म्हणजे धान्य पैसे कपडे मोठ्या प्रमाणात दान करणारी व्यक्ती असे विठ्ठलचे आजोबा होते दररोज कट्ट्यावर बसून कट्टा म्हणजे काय तर ओटा ओट्यावर बसून गोरगरिबांना मक्याचे दाणे ते वाटत असत व या कामामध्ये लहानगा विठ्ठल त्यांना मदत करत असत व हे त्याचे काम बघून सर्व लोक विठ्ठलचे कौतुक करत व त्याला देत असत असे एक दिवस काय झाले जेव्हा विठ्ठल जेवण करण्यासाठी बसला होता तेवढ्यात त्याच्या दाराशी एक भिकारी आला तो भिकारी भुकेलेला होता हे विठ्ठल यांच्या लक्षात आला म्हणजे त्यांना माहिती पडले व त्यांनी त्याचे ताट भिकाऱ्याला दिले हा जो दयाळूपणा म्हणजेच दया ममता जी होती ती त्यांच्यामध्ये जन्मापासूनच होती जे का रंजले गांजले त्यांची म्हणे जो आपुले तुची साधू ओढ खावा देवतेथीची जाणावा या संत तुकारामाच्या अभंगवाणीचा ठसा विठ्ठलच्या हृदयावर आयुष्यभर उमटला समाज सुधारणा करण्याचा अखंड ध्यास घेऊन महर्षी विठ्ठलरामजी शिंदे आयुष्यभर कार्य करत राहिले जे का रंजले गांजले म्हणजे जे पीडित लोक गरीब दरिद्री लोक त्या सर्व लोकांना आपले समजावे व त्यांचे म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देवतेथेची जाणावा त्या सर्व लोकांना आपले समजावे व त्यांच्यामध्येच आपण देव शोधावा हा जो संत तुकारामांचा अभंग आहे त्या अभंगवाणीचा ठसा म्हणजेच प्रभाव त्यांच्या हृदयावर म्हणजेच मनावर आयुष्यभर राहिला व त्यांनी त्याचप्रमाणे गोरगरिबांसाठी आयुष्यभर काम केले व त्याचबरोबर समाजसुधारणा करण्याचा समाजसुधारणा करण्याचा अखंड ध्यास घेऊन ते आयुष्यभर कामच करत राहिले तर मुलांनो अशा प्रकारे या पाठामधून आपल्याला विठ्ठलरामजी शिंदे यांच्यामधील दानशूरपणा धीटपणा सहनशीलता दयाळुवृत्ती या प्रकारचे गुण आपल्याला या पाठातून दिसून येतात तर मुलांनो पाठाचे वाचन करा व वा दिलेले शब्दार्थ वहीमध्ये लिहा धन्यवाद